नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी वृषाली विनायक. आपण ऐकत आहात दिवसभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणारं बुलेटिन. काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. वादग्रस्त कृषी कायद्यांना गेल्या अनेक दिवसांपासून विरोध करण्यात येत आहे. दिल्लीतील सीमांवर आंदोलक शेतकरी अजूनही केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आता 6 महिने पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने 26 मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून याला 12 विरोधी पक्षांनी समर्थन दिलं आहे. समर्थन पत्रांवर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये 5 विद्यमान मुख्यमंत्री असल्याचं सांगितलं जात आहे. चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतील 3 संशोधकांना सर्वात आधी बाधा झाली होती. त्यावेळी जगात कोरोना संसर्गाबाबत काहीही माहिती नव्हती. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या वृत्तात हा दावा केला आहे. जगात कोरोनाचा संसर्ग फैलावण्याआधीच वुहान येथील प्रयोगशाळेतील 3 संशोधकांना कोरोनाची लागण झाली होती. या वृत्तानुसार वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधील 3 संशोधक वर्ष 2019 आजारी पडले होते. त्यावेळी त्यांनी उपचारासाठी मदतही मागितली होती. या संशोधकांमध्ये तेव्हाच कोरोनाची लक्षणे आढळली होती असं वॉल स्ट्रीटने म्हटलंय. देशामध्ये एकीकडे ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच काही दिवसांपूर्वी व्हाईट फंगस म्हणजेच पांढऱ्या बुरशी संदर्भातही इशारा देण्यात आला होता. त्यातच आता उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये येलो फंगसचाही पहिला रुग्ण आढळून आलाय. धक्कादायक बाब म्हणजे येलो फंगसचा संसर्ग हा ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकेनं देशवासियांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी ऑपरेशन वार्प स्पीड मार्च 2020 सुरू केलं होतं. त्यावेळी कोणतीही लस विकसित झाली नव्हती, परंतु त्यावेळी भारतानं लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी कोणत्याही प्रकारचा निधी दिला नव्हता किंवा लसीच्या ऑर्डरसाठी कोणत्याही प्रकारची आगाऊ रक्कम दिली नव्हती असं वक्तव्य गगनदीप कांग यांनी केलंय. गगनदीप कांग या सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सदस्य आहेत. आपण आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि इतरांनाही सांगा. बुलेटिन आवडल्यास शेअर करायला विसरू नका. दिल्ली उच्च न्यायालयात सध्याच्या कायद्याअंतर्गत समलैंगिक विवाहांना मान्यता देण्याच्या याचिकांना केंद्र सरकारने विरोध दाखवला आहे. या व्यतिरिक्त देशातील इतर तातडीच्या बाबींचा विचार केला पाहिजे असं केंद्राने उच्च न्यायालयाला सांगितलं आहे. यानंतर न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 6 जुलै निश्चित करत रोस्टर प्रश्नावर केंद्राकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. स्थलांतरित मजुरांच्या नोंदणीची प्रक्रिया इतकी का मंदपणे राबवली जात आहे अशी विचारणा करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांची कानउघडणी केली आहे. स्थलांतरित मजुरांच्या स्थितीची न्यायालयाने गंभीर दखल घेतली असली तरी या मजुरांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा विषय हा धोरणात्मक असल्याने त्याबद्दल सरकारने निर्णय घ्यावा असं न्यायालयाने नमूद केलंय. कोरोनाची लस घेतल्यानंतर देणाऱ्या प्रमाणपत्रावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आलेला आहे. याबद्दल विरोधकांसोबतच भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. झारखंड आणि छत्तीसगडनं तर प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्थान आवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी एक वेगळीच मागणी केली आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापण्यात यावा अशी मागणी मांझी यांनी केली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान नंतर आता काँग्रेसच्या ताब्यातील पंजाबमधील सरकार संकटात येण्याची शक्यता आहे. पंजाब काँग्रेसमधील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. अमरगडचे आमदार सुरजित सिंग धीमान यांनी एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस आमदारांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकून सामूहिक राजीनामा देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच पक्षाचं नेतृत्व सिद्धू यांच्यासारख्या कोणीतरी व्यक्तीने करावं अशी मागणी केली आहे. आपण आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि इतरांनाही सांगा. बुलेटिन आवडल्यास शेअर करायला विसरू नका. खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या एका गोणीमागे म्हणजेच 50 किलोच्या बॅगमागे 600 ते 700 रुपये इतकी दरवाढ केल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. याशिवाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी DAP खतांवरील अनुदानात वाढ केल्याचं जाहीर केलं होतं, पण प्रधानमंत्री कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात इतर खतांच्या अनुदानाविषयीचा उल्लेख नव्हता. त्यामुळे फक्त DAP चीच दरवाढ कमी होणार आहे का असा प्रश्न शेतकरी विचारत होते. पण आता सरकारनं DAP सोबतच खतांसाठी सुद्धा सबसिडी जाहीर केली आहे, त्यामुळे आता सगळ्याच खतांचे दर कमी होणार आहेत. जगातील सर्वात वेगवान प्राणी असलेला आणि 1952 भारतातून नामशेष जाहीर करण्यात आलेला चित्ता याच वर्षी अखेरपर्यंत आफ्रिकेतून भारतात आणण्याची योजना आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये
मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ता आणला जाईल अशी माहिती मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शहा यांनी दिली आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने काही वर्षांपूर्वी चित्त्याचा पुनरुज्जीवन प्रकल्प तयार केला होता. आफ्रिकेतील चित्त्यांना प्रायोगिक तत्वावर भारतातील अनुरूप अधिवासात परत आणण्यास सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मान्यता दिली होती. तर या होत्या दिवसभरातील घडामोडी. आपणासही एखादा विषय बातमीसाठी सुचवायचा असेल तर कॉमेंटमध्ये मांडू शकता. मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल तसंच कायद्याने वागा लोकचळवळीची वेबसाईट आपण जरूर सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, शासन निर्देशांचं पालन करा, अगदीच आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, मास्क वापरा, हात वारंवार स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर पाळा, नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.